वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगांव। जळगाव महापालिका महापौर पदाच्या निवडीसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून भाजप महापौर उमेदवारास मुदतवाढ द्यायची की नवीन सदस्यांना संधी द्यायची याबाबत भाजप नेते गिरीश महाजन आज निर्णय घेणार आहे। जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची 2.5 वर्षाची मुदत संपली आहे। नवीन निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। येत्या 18 मार्चला निवड केली जाणार आहे। त्यासाठी मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असून त्यांचे 57 नगरसेवक आहे, तर विरोधी पक्षातील शिवसेनेचे 15, एमआयएमचे 3 नगरसेवक आहे। महापौर पद ओबीसी महिला गटासाठी राखीव आहे, तर उपमहापौर पद सर्वसाधारण खुले होते। आता ही तीच स्थिती आहे। सद्यस्थिती महापौर पदी भारती सोनवणे तर उपमहापौर पदी सुनील खडके आहेत। महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असले तरी पक्षांगत घुसमट मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यातच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ते भाजप विरोधात आपली ताकद दाखवण्याची तयारीत आहे। महापालिकेत राष्ट्रवादी पक्षाचा एकही नगरसेवक नाही, मात्र महाविकास आघाडीने नेते म्हणून शिवसेना नगरसेवकांनी खडसे यांची मध्यंतरी भेट घेतली होती। भाजपचे काही नगरसेवक हे खडसे यांच्या संपर्कात आहे। अशा स्थितीत शिवसेनेने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे। जर निवडणूक झाली तर भाजपला सांगली महापालिकेप्रमाणे धोका होऊन सत्ता जाण्याची भीती आहे। अशा परिस्थितीत विद्यमान महापौर उपमहापौर यांनाच मुदतवाढ देण्याची चर्चा सुरू आहे, तर नवीन नगरसेवकांना संधी द्यावी अशी मागणीही पक्षातून होत आहे। याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे। गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की जळगावला जाऊन त्याबाबत चर्चा करून निर्णय घेणार आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटॉप न्यूज मराठी।